म्हणजे या सिनेमामध्ये मी पोलीस इन्स्पेक्टर नाही आहे. ही पहिली मोठी गंमत आहे. मी ह्यामध्ये एक गुंड आहे, सुपारी किलर आहे. आमचा बॉस आहे तो आम्हाला सुपारी सांगतो की एक असा असा माणूस आहे, त्याला तुम्ही शोधून काढा आणि त्याचं मर्डर करा. आणि नंतर आम्हाला असं कळतं, त्यामध्ये जगन्नाथ निवनगुणे जे आमचे लक्ष्यचे सब इन्स्पेक्टर आहेत, ते सुद्धा ह्यामध्ये गुंडच आहे, सुपारी गुंड. तर आम्ही दोघं जण शोध घेतो आणि आम्हाला लक्षात येतं की ही जी व्यक्ती आहे ती ही व्यक्ती आहे जी ह्या घटनेमध्ये मेन मध्यवर्ती भूमिका करते आणि ती आमच्या टीममध्ये पहिल्यांदा होती, आमच्याच बरोबर काम करत होती. मग आम्ही त्याचा शोध घेतो आणि मग पुढे काय होतं, आम्ही त्याला मारतो की नाही मारत हे तुम्हाला 12-34 म्हणजे घड्याळ्यातली 12-34 नव्हे, 12-34 सिनेमा पाहिल्यावरती कळेल. मूळमध्ये सिनेमाची शूटिंग करताना दरम्यान खूप मजा आली, कारण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा संपूर्ण जो सिनेमा हा चित्रीकरण करण्यात आला आहे तो हैदराबादला रामोजीच्या इथे पूर्ण तिथे हा अख्खा सिनेमा शूट करण्यात आला. आणि मोस्टली माझे जे सीन जे आहेत म्हणजे आमचे जगन्नाथ निवंगणे माझे जे सीन होते ते सगळे नाईट होते, म्हणून ते एक वेगळी गंमत आहे की ते एक रात्रीचं शूटिंग असायचं कंपल्सरी 7-7 म्हणजे पूर्ण रात्र जागून आम्ही ती शूटिंग केलेली आहे. आणि म्हणजे आमचं असं होतं की आम्हाला रिटर्न तिकीट होती सकाळची 6:00 आणि आमचं शूट चालू होतं 5:30 म्हटलं आम्ही सकाळी 6 जायचं आहे, आम्हाला फ्लाईट आहे. आणि एक अख्खा सीन होता पण तो वन सीन वन शॉट, असा मिलिंद कवडे जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी तो वन सीन वन शॉट केला, त्यामुळे 5:30 पॅकअप झालं आणि आम्ही सकाळी पुन्हा बॉम्बेत निघून आलो, फ्लाईट आम्ही अटेंड करू शकलो. ही त्यांची खासियत मिलिंद कवडे यांची. आणि खूप मजा आली, मिलिंद कवडेंसोबत काम करण्याची मजा आली. सगळ्या कलाकार म्हणून एवढे कलाकार होते पण आता आम्ही एका घटनेमध्ये असल्यामुळे आमच्यासोबत जे कलाकार होते त्यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळालं, म्हणजे ते संजय नार्वेकर यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळालं, अनिकेत येळकर यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळालं आणि खूप मजा आली. तर मला माझं मत आहे की 5 ऑगस्टला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. म्हणजे सिनेमा तुम्ही का पाहावायचं कारण असं आहे की ही कथा जी आहे आणि ही जी पटकथा जी आहे आणि संवाद लेखन जे आहे ही लेखकाची खरी कमाल आहे की 4 घटना आहेत, या 4 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या ह्या घटना आहेत आणि त्या सगळ्या घटनांचा शेवट जो होतो तो 12:34 घड्याळ्यातली वेळ 12:34 या वेळेला होतो. ही गंमत पाहण्यासाठी तुम्ही नक्की सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा अशी मी अपेक्षा बाळगतो. Thank you.